मी सांगितलं की कारखानदार मी आहे, परंतु कारखानदारी माझी ही शेतकऱ्याला आणि मजुराला मारून चालणार नाही। आणि मुळात शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापेक्षा ह्या उद्योगाचं नुकसान होईल असं कारखानदार म्हणून मला वाटतंय। दर कमी दिले तर ऊसच पिकवणार नाही शेतकरी, आणि मग कारखान्याचं काय लोखंड घेऊन फिरावं का आम्ही? त्यामुळं शेतकऱ्याला रिजनेबल दर दिले पाहिजे असं मला वाटतंय। आणि सरकारने 4-5 दिवसात निर्णय केला नाही तर मी माझ्या कारखान्याचं करेल, पण मी एकट्याने निर्णय करून काही प्रश्न सुटणार असेल तर सांगतो दर सांगू मग ते। त्यामुळे मी एक जबाबदार नेता आहे, मी केवळ कारखानदार नाही। महाराष्ट्रात आंदोलन चिकळलं असताना माझाच दर घोषित करणं योग्य नाही, परंतु कालच्या बैठकीला मी होतो, काय दर असावं ह्याची चर्चा मी केलेली आहे। आणि काल शेट्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्याचा अर्थच काय की त्यांना योग्य दर दिले पाहिजे असं माझं मत आहे। दुसरं म्हणजे मला सगळ्यात चिंतेचा वाटतो त्या वेस्टर्न महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्याच्यामध्ये जे ऊस तोडणारे मजूर आहेत ते माझ्या जिल्ह्यातले, कालच सभा झाल्यास मला भेटले होते, एक महिना झाला ते इथं आलेले आहेत, ते उपाशी मरत आहेत। त्यामुळं इथल्या कारखानदारला आणि सरकारला माझं सांगणं आहे की ते एक महिन्याची मजुरी त्यांना दिली पाहिजे, त्यांची उपासमार टाळली पाहिजे।